अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी मांडवकर वाडी दिली आहे कामस्थानी. आणि बुवांनी सांगितलं की हे जो टाकू आणला टाकू म्हणजे त्याचा बुवा खर्चा फुकट नाही घातलेली आहे. म्हणजे असून पण अतिशय सुंदर सगळा एकजूट ही तुमच्या या सजऱ्यावरूनच अतिशय शेवटी त्यांचा पण पहिलो दिवस आहे त्यामुळे बाटल्यांचा प्रॉब्लेम त्यांना दिसते. आमचं दोन्ही भुवांचं सुद्धा मी खरोखर भाग्य समजते भुवा की आज घटस्थापना आणि दसऱ्याच्या तिसऱ्या दिवशी पर्यंत दोन्ही भुवांचा कार्यक्रम कंटिन्यू रोज आणि सुरुवात आज आमचा तुमच्या महाकालीच्या या मंदिरात तिची सेवा करून मिळाली आमचं भाग्य. तुम्ही एकजूट बघितल्यानंतर आणि तुमचा जो सपोर्ट आहे भजन रसिक अतिशय सुंदर बुवांनी सांगितल्याने आणि खरीच गोष्ट आहे. सगळा एक दिसल्यानंतर जबरदस्त वाटतं. ही एकजूट तुमची अशीच कायम ठेवा आणि अशीच राहू दे अशी त्या महाकाली आणि ह्याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम तुमच्या हातून घडू दे. यंदा श्रीकांत सर मी संदीप पुजारी बुवा पुढच्या वर्षी कदाचित रिया मिस्त्री या ठिकाणी येऊन बसून दे त्यांच्या जोडी का अशी अपेक्षा करूया. लोकांना आज असंच वाटलं बऱ्याच भजन रसिक भेटले म्हणतो आमका वाटलं शिरसाण बुवांनी रिया की काय म्हणून येईला. म्हटलं मी बाबा रिया बिया ना त्यांचा तर रोजचो विषय आहे. आज वेगळं वाटतं या ठिकाणी मोंडे साहेब बाबू मोंडे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद. त्याचप्रमाणे आरव गुजर काय कसा किती विचार तो माझ्या प्रत्येक ठिकाणी. आज आम्ही देवगड तालुक्यातून राजापूर तालुक्यात येऊया प्रत्येक गावाची नावं आमकं माहिती असतील असं नाही. म्हणजे कन्फर्म करणं ठीक आहे की नाही मका सांगा. आणि त्या दिवशी चतुर्थीत एका बुवा कैलासवासी एका जिवंत असताना म्हणतो महाकाली शपथ सांगते दिवसभर पोलीस स्टेशन कमर होते. म्हणजे मी फक्त त्याच्या जोडी एक होते पण मी पण भाजले ना त्यांनी कैलासवासी केलं. आणि ते चांगले शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांनी केस घातला आणि मेला होकार मानला म्हटला नव्हत्या तिकडच्या बुवा गुंडू सावंत बुवा माझ्या जोडी होते त्यांना खोटं वाटत ते विचारून मला ते कणकवलीत मरत होते आणि मी देवगड पोलीस स्टेशन मध्ये होते दिवसभर. त्यामुळे या विचारलेला बरा नाही कसं तुमच्या गावात वाच पापी असा लिहिलेला. मला थोडं डाव पिलो म्हणून विचारलं या बाबा बरोबर आहे ना 100 रुपये घेतले त्यांचं विषय वेगळो हा ते काय सांगतो ना. हो वा वा म्हणजे वा वा करणारे काय ते जबरदस्त माणूस आहेत ना. आणि त्या त्यांनीच करायचं श्रीकांत शिरसाट भुवांनी. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा सगळ्याचा मनोरंजन स्टॅमिनच भारी आहे त्या माणसाचे. आता थोड्या वेळात सगळे चष्मे तलवारी बिलवरती का पिशवी हाणलेलीच आहे. लोक भात कापणे जसे कोणते बिंदे घेऊन जातात तसं भांडणा घेताना तो तलवारी चष्मे बिष्मे घेऊन घेतात तरी नशी पाजळणं आणत नाही. आज हाणला नसत ते का माहिती आहे जोडी एक माझ्या पाजळणं आहे. गार्गी दशरथ मांडवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. मनोरंजन 100% तुमचं होणार कारण श्रीकांत शिरसाट भाऊ म्हटल्यानंतर मनोरंजनाचे बादशाह माणूस आहेत ते.
ते काय करतील या सांगता येत नाही. फक्त पुढचे 3 दिवस ते बरं झालं असेल. त्या दिवशी एक पेचलाने होती ते. आज 3 दिवस एक तुमची जाणार त्याच्यात 100%. म्हणजे स्टॅमिनाच भारी त्या माणसाचं. फक्त त्यांना बघितल्यानंतर मग एक गाणं सुचता. बोलत नाही अजून बरेच सगळं बोलायचं थोडस पेटवूनच देऊया ना त्याच्या.
परिषदे सहस्त्रकरानी कृपाशिषदे सहस्त्रकरानी सन्माननीय अवधूत वसंत मांडवकर यांच्याकडून मी 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय श्रीपंत गणू मांडवकर यांच्याकडून 551 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी अनंत पांडुरंग मांडवकर यांच्या स्मरणार्थ हर्ष राजेश मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी असू दे. बाकी काय ते बोलत नाहीत माता. फक्त दातांबद्दल बोलले की ऍड कर असल्यानंतर ऍड होता कुर्रम कुर्रा पाप असू दे. मी बुवा पान खाते आणि मी अभिमानानं सांगते की मी 100% अगदी सगळ्यांच्या समोर सुद्धा पान खाते. माझं आयुष्यात कधी आवाजच बसलेलो नाही या पानामुळे. त्यामुळे मी तर खायतच राहणार. माझं बघून आता सगळे बुवा चालू केल्याने या पान खाऊ काय करू माझं नाही त्याला तुम्ही सांगा बेस आहे. हॅलो 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 काय नाही बरोबर आहे सगळं. टेन्शन घेऊ नको. हॅलो 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 शार्क साहेब आता शार्क म्हणजे तुमचं या बघा या शार्क हो जरा गरमच झालं. त्याच्याशिवाय मजा नाही हो. मजा नाही म्हणजे कशी. पहिले बुवा मोंडे साहेबांनी 200 रुपये दिल्याने तू जेव्हा बोललस ना की तेव्हाच तुका 200 रुपये दिल्याने की सांगितल्याने त्या नोटीवर बघ फोटो माझो.
मग ता सुद्धा खरं वाटतंय ना म्हणून 500ची नोट दिला नाही, त्याच्यावर सुद्धा फोटो माझो आहे ना, तोच विषय आहे. आणि ती टोपी कशात घातल्या नाही तुकच वाटत नको की रिया टोपी घालून तिने जेन्सच हा तुमच्या बरोबर ह्या त्यांना सांगायचं होतं. पण टोपी भारी आहे की नाही बुवा, नाद खुळा गणपती पुळा. कारण सांगते फुल फुले गवत सुखे, फुल फुले गवत सुखे आणि या मांडवकर वाडीतील ग्रामस्थांचं नाव माझ्या हृदयात कायम टिकेल, माझ्या हृदयात कायम टिकेल, माझ्या हृदयात कायम टिकेल. बघूया तरी तुम्ही किती शेअर मारत असते, मी किती कमी पडा होय ना. आज काय तर होऊनच जाऊन दे बघू. तो माणूस भारी आहे ना, कसो स्टॅमिना स्टॅमिना काय आहे तोच कळत. श्रीपद श्रीपद म्हटल्यानंतर श्री गणेश आहे ना मा, मी बिरबिरले म्हटलं काय काय हो म्हणजे परस्ती माती समान मानणार काय कसा सुचता त्यांना काय सांगत नाही माका. तो म्हणजे तरीच्या पलीकडे न जाणार तू काय पण तो भारी भारी वाटता ह्या सगळ्या माका मान्य. पण ती आतापर्यंत सगळी देवस्थानं माझ्या देवगड तालुक्यात सगळ्या सिंधुदुर्गात फिरलंय मी, पण ही देवस्थानं मी अजून बघूक नाही होत. वाकवली टेकवली फाकवली मी कुदवली आमच्या पोरण तरी घेऊन जाईल बघू. ती खळीत तीर्थक्षेत्र वाकवली टेकवली फाकवली आणि पदवली तू काय माणसात बारी असं दे असं दे. हॅलो हॅलो आता येता ना नाही येत तरी कोण मी आता तू तोंडात घालते आईस्क्रीम खातच तो जो खाय तरी होतो माई भजन आणखी काय सगळं. हॅलो 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 या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया आणि 100% मनोरंजन तुमचं होणार. फक्त वेळेच बंधन ठेवून दोन्ही बुवानी आपण बुवा भजन करूया 100%. श्रीकांत शिरसाट बुवा म्हटल्यानंतर अतिशय सुंदर बुवा आहे. तुम्ही माका निर्लज्ज म्हटल्यानी पण या क्षेत्रात पडताना निर्लज्जच होऊन पडायचं लागतं, त्या काही इलाज नाही बुवा. त्यामुळे तुम्ही काही बोला माका चालत, फक्त या सगळ्या जमलेल्या भजन रसिकांचं मनोरंजन हो का. फक्त लक्षात घ्या तिकडे मेट्रोत बसलेले महिला वर्ग हो, आम्ही सगळे लोकल ट्रेन मध्ये आहोत होय ना हो. पण त्यांना मेट्रो दिलेली आहे त्यामुळे त्यांचं विचार करून काय तर बोला, बाकी काय विषय नाही. ओके Thank you.
कृष्ण